श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी पुण्यात रांगोळीचं प्रदर्शन भरवण्यात येतं. यावर्षी देखील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू कला दालनात हे आगळं वेगळं रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात दिसत असलेल्या रांगोळी काढायला या कलाकारांना तब्बल 2 ते 3 दिवस लागलेत. तर प्रदर्शनात चक्क 3D रांगोळी, पाण्यावर असलेली रांगोळी, पाण्याच्या खाली असणारी रांगोळी आणि पाण्याच्या मध्यभागी असणारी रांगोळी अशा विविध पद्धतीच्या रांगोळी साकारण्यात आल्यात. दरवर्षी या प्रदर्शनाची वेगवेगळी थीम ठरवली जाते. यंदा या प्रदर्शनाची थीम गुरुस्पर्श अशी ठेवण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी श्री दत्तगुरूंचे विविध रूप या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आल्यात. त्यामुळं पुणेकरांना मात्र या अनोख्या पद्धतीने साकारण्यात आलेल्या रांगोळीची कलाकृती पाहता येणार आहे. तर अक्षय सर आमचे आहेत, ज्यांनी ह्या वर्षी विविध रांगोळ्या पहिल्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर वेगवेगळे पाहिलं, जसं की आता ही रांगोळी पाहतोय प्रतिबिंब रांगोळी, ज्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं खाली, जसं मध्ये एक आपण हे ठेवलेलं आहे, माप ठेवलेलं, ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला साईबाबांची प्रतिकृती दिसते. तसेच पुढं गेल्यानंतर तुम्ही जसं पाहिले की नवीन इन्व्हेशन केलेलं आहे अक्षय सरांनी ह्यावेळेस, आणि त्याचं आता प्रत्येक वर्षी अक्षय सर एक नवीन इन्व्हेशन करतात रांगोळीमध्ये, ज्याच्यामध्ये ZX ही रांगोळी आता करण्यात आलेली आहे. जर तुम्ही पाहिलं तर ही 3D टाईप तुम्हाला दिसते, वर्ण दिसले की लेयर आहेत ज्या एक एक झाल्यानंतर तुम्हाला दिसेल. तसंच पुढे जर पाहिलं तर साधारणपणे 2-in-1 रांगोळी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एका साईडनी जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ दिसतील आणि दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते शंकर महाराज दिसतील. तसेच आपण रांगोळीमध्ये आणखीन दुसरी रांगोळी केलेली आहे, जसे तुम्ही पाण्याखाली पाण्यावरची रांगोळी पाहिली, पण ह्या टायमाला अजून एक बघितलं तर पाण्यामध्ये सुद्धा रांगोळी आहे, जी तुम्ही स्वामी समर्थांची आत्ता पाहताय ती रांगोळी पाण्यामध्ये केलेली आहे. तसंच अजून एक रांगोळी सरांनी केलेली आहे जी 3D आहे, जे गॉगल घालून तुम्ही पाहिलात तर तुम्हाला सेम आज स्वामी महाराजांची एका डोळ्याने बंद केले आणि दुसऱ्या डोळ्याने पाहिली तर तुम्हाला एका साईडनी स्वामी महाराज दिसतील आणि दुसऱ्या साईडनी गजानन महाराजांची प्रतिकृती पाहायला मिळेल. तर सर्वांना आव्हान आहे की सगळ्यांजणांनी इथे येऊन जास्तीत जास्त लोकांनी हे प्रदर्शन पाहावं ही नम्र विनंती, आणि आम्ही केलेल्या कलेला तेवढाच दाद देऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाव्या. या एक्झिबिशनमध्ये मी पण एक रांगोळी काढलेली आहे, एक कलाकार आहे. इथे आपण साधारण 30 रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि इथे ह्या रांगोळ्यांसाठी आपल्याला जवळजवळ 2 दिवसाचा अवधी लागलेला आहे. इथे 80 कलाकारांनी साधारण काम केलेलं आहे, अगदी जीव ओतून काम केलेलं आहे. तर मला सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ज्यांना ज्यांना प्रदर्शनाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही त्यांच्यापर्यंत आपण हे अवश्य पोहोचवावे. नाही, खरंच खूप सुंदर आणि अत्यंत भावपूर्ण असा प्रतिसाद आहे, कारण प्रत्येकजण येतो आहे, प्रत्येक रांगोळीसमोर हात जोडतो आहे आणि जाताना अत्यंत भारावलेल्या मनस्थितीमध्ये आम्हाला सांगतोय की एकाच ठिकाणी सगळ्या मंदिरात जाऊन आल्यासारखं वाटतंय. Oh,
कलाकृती आहेत त्या अप्रतिम काढलेल्या आहेत की त्याचं वर्णनच करता येणार. मी इतकी भावूक झाले की मला पुढे काहीच बोलता येईना. न भूतो न भविष्यती असं हे प्रदर्शन मला वाटतं इथे. आणि साक्षात वैकुंठात येऊन सगळं संतांच्या भूमिकेवर असा फील आला. प्रत्यक्ष गुरु आलेत आणि आपल्याला इथे दर्शन देत आहेत. सगळी इथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आता प्रत्येक रांगोळी असं वाटतंय की जणू काही ते व्यक्तित्व लाईव्ह आलेलं आहे आपल्यासमोर. नक्षत्रांच्या माध्यमातून ही एक देवसेवाच चालू आहे आणि त्यांनी अखंड अनेक कलाकार घडवायचं कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि एवढे मोठे कलाकार घडत असताना या माणसाचे पाय नेहमी जमिनीवर आहेत. शब्दात वर्णनच करता येणार नाही, इतक्या सुंदर आहेत. अक्षरशः असं वाटतं की ते समोर उभे गजानन महाराष्ट्र असं वाटत खरंच तिथे आहे. चित्र डोळ्यापुढे उभं राहतं. आज सगळ्या देवतांचं सगळ्या गुरूंचं दर्शन इथे एका आपल्याला छताखाली मिळालेले आहे. अष्टभाव आपले जागृत होतात. नेव्हर सॉ सच थिंग्स बिफोर. आय हॅव गूज बम्स. खरं म्हटलं तर आध्यात्मिक प्रदर्शन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सारे सात्विक भाव उमलते भाव उमलते हळूहळू सरते मी पण माझे दत्त दिगंबर दैवत माझे.